पुण्यामधील धनकवडी परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 38 नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या माध्यमामधनं पुण्याई नगर, काशीनाथ पाटील नगर आणि बालाजी नगर येथील नागरिकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान राबवण्यात आलंय. एलोरा पॅलेस बालाजी नगर इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हे अभियान राबवण्यात आलंय. यामध्ये परिसरामधील सुमारे 210 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. हा लसीकरणाचा चौथा टप्पा पूर्ण झालाय. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण करणं हा आमचा उद्देश आहे. येणाऱ्या काळात ते आम्ही पूर्ण करू असं यावेळी नगरसेवक धनकवड यांनी म्हटलंय. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 38 राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या. आपण या ठिकाणी हा जवळजवळ चौथा ड्राईव्ह आपण या एलोरा पॅलेस बालाजी नगर या ठिकाणी घेतलेला आहे. तिथून मागच्या काळामध्ये 3 ड्राईव्ह झाले. प्रत्येक ड्राईव्हला 210, 209 वगैरे अशा प्रकारचे लोकांना त्या ठिकाणी लसीकरण झालेले आहे. आजही त्याच दरम्यान होईल. 200 तर होणारच आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त थोडेफार होऊ शकतात. मग अशा प्रकारचा ड्राईव्ह आपण हा घेतलेला आहे कारण अनेकांना जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नाही. त्या ठिकाणी अनेक वेळा साईट नेटवर्क नसतं वगैरे, बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्यांना हॉस्पिटल, जवळचे हॉस्पिटल, अनेक वेळा ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं परंतु हॉस्पिटल मिळतं कोणतं, हडपसर, मुंडवा किंवा तिकडं खराडी वगैरे असे हॉस्पिटल ऑनलाईन मिळतात. त्यामुळं नागरिकांना त्या ठिकाणी नाहक त्रास होतो असतो. आणि या धर्तीवरती आपण ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशन आणि त्या ठिकाणी त्यांचं लसीकरण हा उपक्रम राबवलेला आहे. आणि या पद्धतीने आजही तो 200 लसीकरण नक्कीच या ठिकाणी होईल. परंतु इथून मागील काळामध्ये जेव्हापासून लसीकरणाची सुरुवात झाली तेव्हापासून आपण आपल्या बालाजीनगर भागातील कैलासवाशी काशीनाथ अनाजी धनकवडे पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या ठिकाणी रोज 200 लसीकरण त्या ठिकाणी होतात. आणि आजपर्यंत म्हणजे सांगायला मला एक सांगावं असं वाटतं की आजपर्यंत जवळजवळ या परिसरामध्ये 15,000 पुढे लसीकरण त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे. हॉस्पिटलमध्ये मागील 15 दिवसापूर्वीच 10,000 नागरिकांचं लसीकरणचा टप्पा पूर्ण झालेला होता. आणि आज या भागात एलोरा पॅलेस असेल, हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर 15,000 टप्पा पार केलेला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करणं आणि त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणं, कारण लसीकरण जर प्रत्येक नागरिकाचं झालं तर कोरोनाला पायबंद घालता येईल, कोरोनाचा प्रसार त्या ठिकाणी थांबला जाईल, ही भूमिका आमची त्या मागची आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकाचं लसीकरण होणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम या ठिकाणी. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.